अक्का कालचा परकर तुमच्या कानावर घालायचा होता. का काय झालं? त्या इजेला मी त्या अमरच्या घरला धाडला होता. मग हाती काय बी लागलं नाही बघा अक्का. त्या अमरनं त्याच्या बायकोनं इरन इथं असल्याचा दावाच खोडून काढला म्हणा की. खोट बोलता येते. इथे असल्यानंतर वीरेन त्याच्याच घरी असणार आहे नक्की. मला बी ठावा आहे ते अक्का, पर त्या इजेला त्या अमरनं त्याच्या बायकोनं घरातच शिरू दिला नाही. रातच्या टायमाला घरात शिरून बळजबरी करण्याचा प्रयत्न केला असा कांगावा करीन म्हणली अमरची बायको. तसा तो इजे घाबरून परत आला. तुम्ही नका काळजी करू दादा. आता या सगळ्या गोष्टीचा छडा आम्ही आमच्या परीने कसा लावतो ते पाहाच तुम्ही. हा बोल आई. वीरेन कुठे आहेस तू? मी पुण्यात. आमच्याशी कधीपासून खोट बोलायला लागलास? खोट? वीरेन आम्ही तुझ्यापेक्षा जग जास्त बघितलंय. शत्रूच्या मनाचा थांग घेणारे आम्ही पोटच्या मुलाला नाही ओळखू शकत. आम्हाला माहिती आहे तू इथेच आहेस आणि तू इथे कशासाठी आलायस हे सुद्धा आम्ही ओळखून आहोत. स्वतःच्या आईशी खोटं बोलतोयस तू. चांगलं नाही केलंस वीरेन. या सगळ्या गोष्टीमुळे आम्ही खूप दुखावल्या गेलो. नाही अगं, पण आई का अमर शेट इथं कुठं वाच चुकला आज? अविनाश, अनुपमाचं त्या विजय राणीशी लग्न ठरलंय. वय? अरे पण तिचं वीरेनवर किती प्रेम आहे हे माहितीये ना तुला? अनुनं स्वतःचा निर्णय घेतलाय. पण तिने हा निर्णय का घेतला याची काही कल्पना आहे का तुला? नाही म्हणजे नक्कीच असं काहीतरी घडलं असणार ज्याच्यामुळे तिला हा निर्णय घ्यावा लागलाय. ते बी खरंय म्हणा. आमच्या आईनं अन्न पाणी सोडलं ती तरी काय करणार? आमच्या आईने तर शपथच घातली होती ना, जोपर्यंत इजेला हो म्हणत नाही तोपर्यंत पाण्याच्या थांबाला विषय होणार नाही. अरे पण मग वीरेनचं काय? ते दोघं एकमेकांना विसरू शकतील का? तुझ्या आईच्या या असल्या हट्टामुळे त्या दोघांचं किती नुकसान होईल? शिवाय तो विजय त्याला देखील त्रास होणार. त्याचं जाऊ दे रे, त्याला या समजाची कल्पना आहे. मी असं उत्तर सांगितलं होतं. अविनाश एक विनंती आहे, ऐकशील? एकदा एकदा अनुपमाला वीरेनला भेटायला पाठव. हवं तर कविता वहिनींना बरोबर पाठव. मी वीरेनला मंदिराजवळ बोलवतो. हे बघ, त्यांना एकदा भेटू दे आणि मग हवा तो निर्णय घेऊ दे. पर हे कसं शक्य आहे? आमच्या आईला कोण सांगणार? प्लीज अविनाश, तू तू समजावून सांग ना आईला. एकदा एकदा अनुपमाला पाठव प्लीज. मी बघतो प्रयत्न करून. थँक्यू. मी वीरेनला पाठवतो तिकडे. प्लीज पाठव. येतो.
ये तुझे जे काही चाळे चालले होते ना जेव्हा ब्रेकिंग न्यूज मध्ये टेलिकास्ट होतील ना तेव्हा कळेल तुला. ए मी असं नाही करून देते तुला. ए तुला माहित नाही मी कोण आहे. अरे मी सोडणार नाही तुला. तुमको मालूम नहीं अंडर वर्ल्ड से मेरा संबंध है. कनेक्शन है अपन का. ना तुम्हारे चैनल को ऑफिस को तोड़ा ना. मेरा नाम मीर चंदानी है. अरे परवा ना है. ना तुम्हारे चैनल को ऑफिस को तोड़ा ना. थैंक्स थैंक्स. नक्की नक्की. हाँ हो हो हो. आणि पाहायला विसरू नका. दॅट्स ग्रेट. थँक यू. या पाहिलंस फक्त प्रोमोज टेलिकास्ट झाले तर केवढा रिस्पॉन्स आहे. ही जर का न्यूज टेलिकास्ट झाली ना तर धमाका उडेल रे. सगळं ठीक आहे पण तुला यातला रिस्क फॅक्टर अजून लक्षात आलेलं नाही. त्या मिरचंदानीचं फुटेज मी काल बघितलं आणि त्यातला सिरियसनेस मला जाणवला. अगं त्याने कसल्या कसल्या धमक्या दिले तुला. तर काय मी पुन्हा पुन्हा तिला हेच सांगतो पण ऐकून घ्यायलाच तयार नाही आहे. आणि ह्या अशा कंडिशन मध्ये अशी रिस्क घेणं मला तरी योग्य वाटत नाही गार्गी. रोहन प्लीज. आणि त्यात रिस्क काय आहे. आणि जर का रिस्क नसेल तर आयुष्याला काय अर्थ आहे. कम ऑन रोहन. गार्गी ही स्टिंग ऑपरेशन जेव्हा टेलिकास्ट होईल ना तेव्हा काय धमाल उडते ते बघ. त्याच्यानंतर तुला खूप सांभाळून राहावं लागणार आहे. अरे मी नाही घाबरत कोणाला. अरे ती हिंदीतली म्हण आहे ना भोकने वाले कुत्ते काटते नाहीये. त्यातलीच परिस्थिती आहे ही. तरी सुद्धा तू इतकी बिंदास राहू नकोस गार्गी. हे बघ ह्याच्या पुढे बाहेर पडताना कोणाला तरी बरोबर घेऊन जा. आणि महत्वाची गोष्ट ह्याच्या पुढे काही दिवस तरी तुझ्या असाइनमेंट्स बंद. एम आय क्लिअर. सिद्धार्थ. अरे कधीपासून ओळखतोयस तुम्हाला. आणि स्वस्त बसेल ती गार्गी गायकवाड कसली. एक्सक्यूज मी. हॅलो. ये फटाकडे फार उडतीस काय. कोण बोलतय. तुझा काळ जीव प्यारा असेल ना तर ती डायरेक्टर साहेबाची बातमी दाखवायचा थांबव. नाही तर उद्याच्या पेपरात तुझी बातमी येईल बघ. अरे असल्या पोकळ धमक्यांना मी घाबरत नाही कळलं ना. हिम्मत असेल ना तर इथे समोर येऊन बोल. आणि तू आणि मिरचंदानी तुम्हा दोघांचं मी काय करते ना ते बघत आता तू. गार्गी कोण होत काय झालं. अरे काही नाही. इतकं काही घाबरण्यासारखं नाहीये. तुम्हाला जशी माझ्या जीवाची काळजी आहे ना तशीच अजून कोणाला तरी आहे. आणि त्याने मला फक्त इन्फॉर्म केलं बस. यू आर जस्ट इम्पॉसिबल गार्गी. जस्ट इम्पॉसिबल. हो भेटली. मीटिंग फिक्स करून आलोय. ती देवळाजवळ येणार आहे. बर तू एक काम कर माझी बाईक घेऊन जा. अरे थँक्स यार. आभार प्रदर्शन राहू दे. हे बघ तिला जास्त वेळ थांबता येणार नाहीये. बर तिला ताटकळत उभा ठेवू नकोस. हो निघ आता. मी आलोच. हो बाय. देवा देवा देवा. गर्मी म्हणायची का काय. कविता. ए कविता पाणी आण थोडं. कविता. ए अनु अग पाणी घेऊन या. गेल्या कुठे या. कविता. अनु Thank you.
मला इथे कोणी बघायच्या आत अनुपमा आली ना तर खरंच बरं आहे. आणि अमर म्हणतो तेही खरं आहे, ते असं इथे उघडपणे फिरणं धोक्याचंच आहे. मामांना ओळखणाऱ्या कोणी जर मला इथे बघितलं ना तर मग माझं काही खरं नाही आहे. इथंच राहतोय ना बघा, बरं तू कवाशी आलास? मी ते म्हणजे आता काय तप करायला लागलायस? आ त्या माऊलीला खोटं बोलून आलायस ना बघा. पोरगा आहेस का कोण? पर तू इथं आल्याचं आकाशने समजलंय काय? इरेन तू खोटं बोलला. आ अरे अक्काने लय जीवाला लावून घेतलंय या. मामा माझं चुकलं. नाही रे तू असं वागशील असं वाटलं नव्हतं बघ. अरे अक्काच्या मनाचा विचार तू तरी करायला हवा होतास. कालच्या त्या दगडफेकीच्या प्रकारामुळे त्यांची प्रकृती आधीच ढेपाळे या आणि हे समद कळून सुधी त्यांची विचारपूस करायला न येता तू इथं हिरोगिरी करत बसलायस वय. अहो त्या कालच्या सगळ्या प्रकारानंतर मलाही खूप वाईट वाटलं, पण मी जर आईची चौकशी करायला आलो असतो ना तर तू इथं कसा म्हणून विचारलं असतं आणि तुझी चोरी उघडकीला आली असती असंच ना? इरेन अरे कोणामुळं शर्मेनं मान खाली घालावी लागल, हा नजर चुकवावी लागल. मी म्हणतो असं वागायचंच कशा पाहिजे? अरे आपण कोणाच्या पोटी जन्म घेतलाय याचं तरी भान ठेवावं माणसानं. चार माणसाने तुला इथं बघितलं असतं म्हणजे काय म्हणलं असतं र? अरे ते माधुरी प्रकरण अजून थंडावत नाही तर तू ही थेरं चालू केली असं वय. चल वाड्यावर, तुला बघून आकाशने बरं वाटेल. चल खूप उशीर झालाय ग, वीरेन तिथे वाट बघत असेल ना. चल ना ग लवकर. छान, मलाच सांग लवकर चल म्हणून. मंजूशी गप्पा मारताना लक्षात आला उशीर होतोय. अगं ती मंजू खूप बडबड करते ग बहिणी. अगं ती लाख बडबड करेल, वीरेनला वेळ तू दिलीस ना भेटायची मग कळायला नको तुला. हो बरोबर आहे, आता विचार करण्यात वेळ नको घालू, चल लवकर. विजय राणे. बर तू कसं काय पोचला त्यांच्या पुतूर? अहो आमच्या दादांची कृपा, दुसरं काय. आमच्या दादानीच त्यांची सोयरी जुळून आणण्याचा गाड घातलाय. हे नव्हतं मला ठाऊक. आणि गंमत म्हणजे त्या विजयला वीरेन आणि अनुपमा प्रकरण सगळं माहित आहे, तरी सुद्धा लग्नाला तयार झालाय बघा गडी. अस सौदामिनी बाई, सत्तेसाठी तुम्ही आपल्याच गावातल्या पुरीच्या आयुष्याशी खेळताय. नाही एक दिवस तुमचं हे भांड फोडलं तर नावाचा उत्तमरावच नाही. ओ उत्तमराव, अहो आत्यासने कशा बाई बोलताय सा तुम्ही? हा तुम्ही तरी वेगळं काय करताय? नाही म्हणजे मी तरी वेगळं काय करतोय? हा ते बी खरंच आहे म्हणा. या इलेक्शनला दोन्ही मी पार्ट्यांना एकच मोहरा मिळालाय, अनुपमा. पण लेका आपण तिच्या आयुष्याचा इस्कोट तरी करत नाही. तुला काय वाटतं वीरेंच्या मार्गातला काटा दूर करून सौदामिनी बाई त्या अनुपमाच्या आयुष्याचं भलं करणार आहेत बाई? हा पोरीच्या आई बापाला ते बी सुख मिळू द्यायची नाही ती महामाया. हा ते बी खरंय म्हणा. आता मी एक काम करतो, त्या इजाच्या मागावरच राहतो,
त्याच्या अख्ख्या खानदानाची कुंडलीच मांडतो बघा. अक्का एक शब्द बोलू नकोस वीरेन. कालच्या प्रचार सभेत विरोधकांनी आम्हाला केलेल्या शारीरिक जखमांचं आम्हाला काही वाटलं नाही रे. ते तर परकेच होते. पण तू तू आमचा पोटचा मुलगा आमच्याशी खोटं बोलतोस. आई मला माफ कर. पण माफ मी कोण माफ करणारी रे. तुला तुझं वागणं खटकलं असतं तर तू असं चुकीचं पाऊल उचललंच नसतंस. अगं पण पुण्याला जातो असं सांगून मी इकडे आलो एवढीच माझी चूक आहे. बाकी चुकीचं असं मी काही वागलेलो नाहीये. तुला इथे यायची गरजच काय होती. अगं तसंच अर्जंट काम निघालं. अनुपमाच्या घरच्यांनी तिचं लग्न एका दुसऱ्याच मुलाबरोबर लावून द्यायचा घाट घातलाय. घाले नात का. त्यांची मुलगी आहे ते ठरवतील काय करायचं ते. तू इथे का आलास. अगं असं काय करतेस. मला आवडते ती आई. मग आवडते म्हणून कोणी पायातली वाहन डोक्यावर घेऊन नाही नाचत. प्लीज आई तू तरी असं बोलू नकोस. अगं तू एक लोकप्रतिनिधी आहेस. बायकांच्या हक्कांसाठी लढा देतेस. समाजातली विषमता दूर करा असं जाहीरपणे सभातनं सांगतेस आणि इथे हे असं बोलतेस. पुराणातली वांगी पुराणातच बरी असतात वीरेन. सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी कुठल्या तरी फडतूस घरातल्या मुलीला सून म्हणवून घ्यायची आम्हाला काही गरज नाहीये. त्यासाठी इतर मार्गांनी समाजकार्य करू शकतो आम्ही. आमचं सामाजिक आयुष्य आणि वैयक्तिक आयुष्य याची सरमिसळ आम्ही कधीही करत नाही आणि करणारही नाही. आमचे शब्द आम्हालाच ऐकून आम्हाला भरीला घालू नका. अगं पण माझं प्रेम आहे तिच्यावर. ठीक आहे. आईची माया की अनुपमाचं प्रेम निवड तू करू शकतोस. आपल्या आईचा चार चौघात अपमान करणाऱ्या मुलीशी जर तुला लग्न करायचं असेल आणि आपल्या आईचा अपमान करायचा असेल तर तिच्याशी तू लग्न करू शकतोस. एकच सांगते, आपल्यातलं आई मुलाचं नातं संपलेलं असेल. आम्ही आमचं मत सांगितलंय. तुझी निवड तू करू शकतोस. आम्हाला आराम करायचा आहे. थोडा वेळ एकटं राहू दे आम्हाला.